नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव दर्शन आहेर व नेचर माती आरोग्य केंद्र या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज आपण कांदा पिकातील बीजनाशक या विषयावर बोलणार आहोत। मित्रांनो, कांदा पिकात तण उगवू नये यासाठी आपण औषध मारू शकतो। ते औषध म्हणजे ब्यूटॅक्लोर 50% EW या फॉर्म्युलेशन नामक औषध, फास्ट सायनोकेम कंपनीचे फास्ट मिक्स व शिवालिक क्रॉप सायन्स या कंपनीचे रेडिमिक्स या नावाने बाजारात उपलब्ध आहे। मित्रांनो, हे औषध प्रमुखता भात पिकात मारलं जातं। भात लागवडीनंतर हे औषध जर तिसऱ्या दिवशी मारलं तर भात पिकात 40 ते 45 दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारचं तण उगवत नाही। मित्रांनो, मागील 2 वर्षापासून आम्ही या औषधाची ट्रायल कांदा पिकात सुद्धा घेतली। कांदा पिकात सुद्धा हे औषध आपण जर तिसऱ्या दिवशी मारलं तर पुढील 40 ते 45 दिवसापर्यंत कांदा पिकात कुठलेही तण उगवलेलं दिसत नाही। मित्रांनो, हे औषध मारताना कांदा लागवडीनंतर तिसऱ्या दिवशीच मारायचं आहे। बरेचसे शेतकरी बांधव हे औषध कोरडत मारतात। हे औषध कोरडं मारण्यासाठी नाही मित्रांनो, कारण की हे औषध भातामध्ये आहे, भात लावताना जमीन ओली असते, त्यामुळे हे औषध कांदा लागवडीनंतर तिसऱ्या दिवशीच मारा। तिसऱ्या दिवशी मारल्यामुळे याचा औषध या औषधाचा रिझल्ट चांगला येतो। मित्रांनो, हे औषध कांदा लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी मारायचं आहे। याचं प्रमाण 200 लिटर पाण्यासाठी रेडिमिक्स किंवा फास्ट मिक्स 200 लिटर पाण्यासाठी 1 लिटर व त्यामध्ये आपण कांदा पिकातील गोल ऑक्झीक्लोरोक्विन 23.5% EC या फॉर्म्युलेशनचं गोल आपण 200 लिटर पाण्यासाठी 200 मिली या प्रमाणात वापरायचं आहे। मित्रांनो, या प्रकारे फवारणी केल्यानंतर आपल्याला कांदा पिकात कुठल्याही प्रकारचं गवत 45 दिवसापर्यंत उगवलेलं दिसणार आहे। मित्रांनो, आता ही फवारणी केल्यानंतर कुठलं तण उतरत नाही तर ते त्यामध्ये आपलं दुधी गवत झालं, गाजर गवत झालं, त्याच्यानंतर चिघाटा झालं, या प्रकारची गवतं कांदा पिकात उगवत नाही। त्याच्यानंतर बरेचसे शेतकरी बांधव ज्या गवताला वैतागलेले ते गवत म्हणजे ज्याला बरेचसे शेतकरी बांधव मोदी गवत किंवा टिकली गवत म्हणता, हे टिकली गवतसुद्धा 45 दिवसापर्यंत कांदा पिकात उगवत नाही। मित्रांनो धन्यवाद। जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।